आमी पेरनेम गांवान नानेरवळ वाड्यान सुरजाच्या घरा आयल्या. ताणें ह्या सर्तीन भाग घेतलो आसा. आतां पळोवया कशे तरेन ताणें गणपतीची सजावट केल्या. आतां आमी पळोवया सुरजान कशे तरेन गणपती बापाची ही सजावट केला ती. हांवें दाखयला ते आयस केव दाखयल्या. स्टार्टींग पॉयंट हांवें आयस केव दाखयल्या.
मागीर हांवें फुडें कैलास दाखयला, कैलासाचेर गणपती दाखयला आनी फाटल्यान हो आकाश व्यू दाखयला, तेतून शंकर आनी पार्वती एक आशिर्वाद दिता अशें दाखयला हांवें. तर आमी पळयले कशे तरेन ताणें पेपर वापरून हे सोबीत सुंदर डेकोरेशन केले. तर आमी हे बरे तरेन पेपर वापरून ही सजावट करपाची. नमस्कार, माझे नाव निधी काजळे आणि आम्ही आता हे चवथीचे डेकोरेशन बी केलेले असा. आम्ही सगळे पेपर बी सगळे यूज करून केलेले असा आणि वो आम्ही देखावो असो एज अ कैलास म्हणतात तसो केलेलो असा. सगळं सेलिब्रेशन, गणपती सेलिब्रेशन म्हटले आम्ही कसे करतात की सकाळी उठून पूजा बी भर येता, पूजा करता आणि पूजा करून मागीर आम्ही रांदता बी सगळे जेवण बी आयटम बी खूप असतात जेवणाचे, पुरयो बी सगळे ते बी आम्ही करता. ते केले की मागीर आम्ही आरती बी करता, आरती करता आणि नैवेद्य बी दाखवून आम्ही मागीर सगळी हे जेवपाक बसतात. डेकोरेशन केलं, किती यूज केलं तुम्ही? आम्ही डेकोरेशनाक असे सगळे पेपर यूज केला, म्हणजे इको फ्रेंडली असा. सगळे इको फ्रेंडली किती किती असा? कापूस असा, पेपर असा सादे व्हाईट पेपर आणि मानी बी यूज केला बारीक बारीक हे करपाक आणि बाकीचे असे कलर पेंटिंग बी करपाक. कलर बी असे कितले दिस लागले डेकोरेट करपाक? एक 15 दिस लागले.